इट वॉज अ टीम वर्क, त्यामुळे दे वर मेनी स्क्वाड्रन्स टेकिंग पार्ट. आणि त्यामुळे माझेसुद्धा जे हाताकालचे जॅगवार स्क्वाड्रन होते दे वर टेकिंग पार्ट. आणि त्याप्रमाणे शेवटी काय झालं, एअरफोर्सला एक हात बांधल्यासारखं केलं होतं. पलीकडे जायचं नाही, म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडे जायचं नाही. आणि त्यामुळे एक हात बांधल्यासारखं म्हणजे का की काही तुम्हाला जेव्हा फ्री हँड मिळतो त्यावेळेस तुम्ही पलीकडे जाऊन काही करू शकता. मग शेवटी ती जी मिराज एअरक्राफ्ट जी वापरली आपण, त्यातनं लेझर गार्डेड बॉम्ब वापरला. त्यांनी काय होतं, यू कॅन स्टे ॲट अ डिस्टन्स अँड स्टँड ऑफ कॅपेबिलिटी मिळते. म्हणजे तुम्ही मागून 10 किलोमीटर आधीच वळू शकता. पण बाकी जी विमानं होती त्यांना कसं होतं, त्यांना ते तिथे ॲक्च्युली वरती जायला लागायचं ड्रॉप. त्याच्यामध्ये दोन विमानं आमची पडली, एक हेलिकॉप्टर पडलं एक जण. मी त्याचं मी नेहमी म्हणत असतो की तो गेला मुलगा, त्याला त्याचं बॉडी पलट आली, दॅट वॉज अवर व्हेरी बॅडली. त्याने आणि एक नचिकेता म्हणून त्याला त्यांनी परत दिलं. अच्छा. पण हेलिकॉप्टरचे सगळेजण गेले त्यामुळे. कारण काय झालं, अमेरिकेने जे काय दिलं होतं स्टिंगर वगैरे मिसाईल हे सगळे यांनी इकडे वापरले. आणि मुशारफने इतका डाव केला होता ना जो, असा ते स्वतःचे प्राईम मिनिस्टरला नीट सांगितलं नाही. आणि त्याला ते जो रोड आपला जो नंतर लेहला जातो तो त्याच्यावरती कब्जा करायचा होता. म्हणून कारगिल वॉज इम्पॉर्टंट. कारगिल म्हणजे तो श्रीनगरहून कारगिल द्रास पुढे लेहला जातो. आणि सियाचिनला काय झालं होतं, पूर्वी सियाचिनला हा जेव्हा मेजर होता त्यावेळेला तो हरला होता. म्हणजे त्याला ते एक अजून जास्त त्याच्या डोक्यात होतं की काहीतरी करायचं करायचं. आणि मग त्यांनी हे अशा तऱ्हेचं पहिल्यांदा ते म्हणले की कोणी पाकिस्तान आर्मी नाहीच आहे तिथे. पण शेवटी त्यांची आयडेंटिटी कार्ड सापडली. बिचारे आम्ही त्यांना दफन केलं, म्हणजे आमच्या लोकांनी दफन केलं. त्यांना त्याची पर्वा सुद्धा नाही माहिती. मी आपण नंतर त्यांची एकाची एका ऑफिसरची बायको आली होती पाकिस्तान. म्हणजे हा भारताचा जबरदस्त विजय होता, नो डाऊट. पण आपल्याला सॅक्रिफाईस खूप करायला लागला. खूप जण गेले, याला वीरगती म्हणतो आपण. ते त्याच्यामध्ये अर्थातच, कारण काय झालं, आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्दामून जे आपण म्हणतो ना की सगळे किल्ल्यांवरती, कारण वरतून तुम्ही टहळणी करू शकता आणि खालून वर जायचं असलं की खूप तुम्हाला मारा करावा लागतो. आपल्याला आता त्यावेळेला आपण आपली जी वरची पोस्ट होते ती सगळी सोडली, दरवर्षी करायचे पूर्वीपर्यंत. यावेळेला त्यांनी दगाबाजी केली, यावेळेला ते खाली उतरलेच नाहीत, उलट आपली त्यांनी कॅप्चर केली. आणि म्हणल्यानंतर आपल्याला पुन्हा वरती जायला लागलं. त्याच्यामध्ये काय होतं, वरतून तुम्ही हे करू शकता इझिली. त्याचप्रमाणे ते जे खंडर होते मोठमोठे दगड, त्याच्यामध्ये त्यांना लपून राहता येत होतं. त्यामुळे बराच वेळ लागला. पण एकदा सक्सेस मिळाली, आपली ती एक मात्र शक्ती आहे, एकदा आपण जे छेडलो की मग सोडत नाही. हे होते भारताचं भूषण, त्यांचं नावच भूषणजी आहे. आदरणीय एअर चीफ मार्शल भूषणजी गोखले, भारत माता की. आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा सक्रिय आहे, त्यामुळे मला अग्नि अवॉर्ड दिला. ओके. मी सिव्हिलियन ड्रेसमध्ये आहे आणि नेमके प्राईम मिनिस्टर थायलंडला अडकले होते, अँथनी कडनं गेले होते. मनमोहन सिंग. राष्ट्रपती अब्दुलजी कलाम खूपच चांगली ओळख होती, खूपच चांगले माणूस. त्यामुळे मला त्यांना जाऊन पर्सनली जेव्हा ते प्रेसिडेंट होते ना, त्यामुळे त्यांना जाऊन ब्रीफिंग करायला सांगायचं मला मुद्दामून. आणि इतके प्रश्न, इतके प्रश्न. आता ते जे हातात आहे ना माझ्या, त्याला एअर टू एअर रिफ्युलिंग म्हणतात. म्हणजे विमान बघा, विमान म्हणजे मोठ्या विमानातनं इंधन दुसऱ्या विमानात भरतो वाटत. तर ते आम्ही नुकतंच घेतलं होतं. तर ते म्हणले ते कमांड ब्रीफ मी. मग त्यांनी इतके प्रश्न, किती वेळामध्ये होतं, किती पंपिंग प्रेशर किती